आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निम शिरगाव येथे बालचमूंनी काढली प्रभात फेरी, म्हणाले आम्ही शाळेत जाणार. शिरोळ तालुक्यातल्या निम शिरगाव गावात अंगणवाडी प्रवेश उत्सव आज आयोजित करण्यात आला होता. आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या मुलाला वयाच्या तिसऱ्या वर्षी अंगणवाडी शिक्षणासाठी पाठवायचं हा आनंद पालकाच्या मनात, तर बालचमूंना इतर मित्र भेटत असल्यानं एकमेकाकडे पाहण्याचा आनंद, यातच सेविका मदत नितांच्याकडून गोड प्रश्न उत्तर, बाळ तुझे नाव काय, बरं छान, आणि नंतर प्रभात फेरी, हात पुढे करा आणि खाऊ, यामुळे निम शिरगाव मधलं आज सगळं वातावरण आनंदी आनंद होत. आज विद्यार्थ्यांनी आज प्रभात फेरीत राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले, पंडित जवाहर नेहरू यांची वेशभूषा परिधान केली होती, तर एका बालकानं गळ्यात ढोल अडकवला होता, यामुळे मोठी धमाल पाहायला मिळाली. निम शिरगाव येथे सौ नीता ठोमके यांनी या बालचमूंना खाऊ दिला. अंगणवाडी सेविका मदतनीस, पालक, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. मानकारी न्यूज साठी निम शिरगावहून अभय वाळकुंजे. आज निम शिरगाव येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या नव्या रंगात नव्या ढंगात प्रवेशोत्सव अभियान हा उपक्रम फार अंगणवाडी ताईंनी फार त्यांनी मोठ्या जल्लोषात आणि सोहळ्यात आणि नव्या रंगात आणि नव्या ढंगातही पालक व मुलांसहित उपस्थित राहून खूप छान साजरा करण्यात आला. आणि नवीन मुलांचेही नवागतांचेही ॲडमिशन झाले आणि ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांचंही सहकार्य छान लाभलेलं आहे अंगणवाडींसाठी. आणि त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये सदस्य नीता ठोंके मॅडम यांनी आहार वाटपी अंगणवाडीच्या मुलांना आहार वाटपी केलेला आहे. वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये मुलं येऊन जिजाऊ ज्योतिबा फुले, भारतमाता, तसेच शिवबा व जिजामाता, तसेच सावित्रीबाई फुले आणि मोदी पंडितलाल नेहरू अशा वेगवेगळ्या वेशभूषेत ही मुले उपस्थित होती.